नमस्कार विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. 2 महिन्यापूर्वी कवडीमोल दरामुळे राज्यभरात शेतकऱ्यांनी फेकून दिलेला टोमॅटो आता महागलाय. बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली असून महिन्याभरापूर्वी प्रतवारीनुसार 10 ते 20 रुपये किलोने विक्री झालेला टोमॅटो पुणे मुंबई ठाणे परिसरात 45 ते 50 रुपये किलोने विकला जातोय. 2 महिन्यापूर्वी टोमॅटोची मुबलक लागवड झाली होती, मात्र मागणी कमी असल्याने टोमॅटोचे दर कोसळले. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार 10 किलो टोमॅटोला गेल्या महिन्यात 5 ते 10 रुपये दर मिळाला होता. त्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने टोमॅटो फेकून दिल्याच्या घटना राज्यभरात ठिकठिकाणी घडल्या होत्या. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढलेला असताना कवडीमोल दर मिळाल्याने शेतकऱ्याने टोमॅटो फेकून दिला. अनपेक्षित दर मिळाला नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून लागवड कमी प्रमाणात करण्यात आली. तर पितृपक्षात टोमॅटोला फारशी मागणी नव्हती, तर सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक कमी होते, त्यामुळे टोमॅटोला चांगले दर मिळते. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, थॅस ग्राउंड विकासचा नमस्कार.